कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल, नवजीवन बाल रुग्णालय, सरगम सिनेमा मागे पंढरपूर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। पंढरपूरमध्ये येत्या 30 ऑक्टोबरला पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पार पडणार होता, मात्र भूमिपूजनाच्या नियोजित तारखेमध्ये बदल होणार असल्याचे आता भाजपच्या गोटातून बोलले जात आहे। त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पालखी मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले आहे, मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अद्यापही मोदींच्या पंढरपूर दौऱ्याला हिरवा कंदील मिळालेला नाही। सध्या शासकीय स्तरावर पंतप्रधानांच्या दौऱ्याची चाचपणी सुरू असल्याचे बोललं जात आहे, मात्र अजूनही अधिकृतरित्या पंतप्रधान मोदींचा दौरा जाहीर झालेला नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जर पंढरपूरला यायचं नक्की झालं तर पालखी मार्गाच्या भूमिपूजनाचा 30 तारखेचा नियोजित असणारा कार्यक्रम पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो। जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूर दौऱ्यावर आले तर तो त्यांचा दुसरा दौरा ठरणार आहे। यापूर्वी 2014 विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार प्रशांत परिचारक यांच्या प्रचार सभेसाठी मोदी पंढरपूरमध्ये आले होते, मात्र अजूनही भाजपच्या गोटातून कोणत्याही नेत्याने मोदींच्या पंढरपूर दौऱ्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीये।